अरे 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 चला 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 बसून घ्या. तिसरी घंटा झाली नाटकाची. आहात कुठे? सगळे जण आपापल्या सीटवर बसले थिएटर मध्ये. अरे लाईट बंद होत आहे, स्टेजवरचे लाईट चालू होतील. पोरांना आवरा धावतायत पडतायत नुसती. बुक्स दॅट स्पीक सादर करत आहे नाटुकलं दोस्ती जिंदाबाद. विक्रम आजारी पडतो तेव्हा यमदूत त्याला न्यायला येतो. विक्रमची जीवलग मित्रमंडळी मात्र त्या विरोधात अतिशय ठाम आहेत. हे भन्नाट विनोदी नाटुकले मुलांना करायला आणि प्रेक्षकांना बघायला खूप आवडेल. गोष्टीचं नाव आहे दोस्ती जिंदाबाद, मुलांसाठी विनोदी नाटुकलं. ओरिजिनल स्टोरी लॉंग लिव फ्रेंडशिप अ ह्युमरस प्ले फॉर चिल्ड्रन बाय मीरा दीक्षित. मराठीमध्ये अनुवाद केला आहे मीरा दीक्षित. चित्र काढली आहेत शैलजा जैन चौगुले. प्रकाशन स्टोरी वीवर. गोष्टीचं वाचन असावरी दोषी. या आणि अशा अनेक गोष्टी व लेख ऐकण्यासाठी आमच्या वेबसाईटवर जरूर या, www.booksthatspeak.com. चला तर मग. पात्र परिचय: रीटा, राकेश, यश, शीला आणि रोहन. 11 ते 14 या वयोगटातील एकमेकांचे घट्ट मित्र. नंतर विक्रम, यमदूत, यमराज, धरवान. विक्रम हा या टोळक्यातला लोकप्रिय मुलगा आणि त्यांच्या क्रिकेट संघाचा कर्णधार. यमदूत, यमराजाचा दूत, विक्रमला उचलून आणण्याची आज्ञा त्याला मिळालेली आहे. त्यानंतर स्वतः यमराज, मृत्यूदेव यमराज. इथे मात्र तो विनोदी, बालिश, सतत कार्टून बघणारा दाखवला आहे. दरवान, यमराजाच्या दरबारात दाराबाहेर उभा राहणारा रखवालदार. आता आपण जरा थोडंसं पडद्याच्या मागचं बघूया काय आहे. नेपथ्य म्हणजेच स्टेज वगैरे आणि वेशभूषा म्हणजेच कॉस्ट्युम्स, मेकअप सांभाळणारे. प्रकाश आणि ध्वनी म्हणजेच लाईट अँड साऊंड याची व्यवस्था बघणारे. आणि समूह गान म्हणजेच कोरस करणारे काही गट. आता नाटुकलं बसवतानाच्या काही टिप्स. मुलांना नाटक बसवायला खूप आवडतं, कसली मज्जा असते त्यात. मात्र चांगल्या नाटकांची संहिता मिळत नाही हाच मोठा प्रश्न असतो. संहिता म्हणजे स्क्रिप्ट. नाटक पटकन आवडेल असं हवं, खळखळून हसवणारं हवं, बेताच्या लांबीचं हवं आणि मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव देणारं हवं. बसवायला तर सोपं हवंच, पण असं नवं नाटक मिळणार कुठे? मीरा दीक्षित यांनी दोस्ती जिंदाबाद हे लिहिलं ते नेमकं याच गरजेतून. मुंबईच्या शाळेत 2011 त्याचा पहिला प्रयोग झाला. यमदूताची फजिती आणि मुलांची एकी हा विषयच असा होता की मुलं एकदम खुश. चला तर तुमचा जास्त वेळ न घेता मी प्रवेश पहिला सुरू करते. पडदा उघडतो तेव्हा बागेमध्ये काही मुलं मुली खेळत असतात. रीटा: अगं शीला, तुला कळलंय ना, आपल्या विक्रमला खूपच बरं नाहीये, ताप येतोय त्याला, मलेरिया झालाय म्हणे. राकेश: अगं हो रीटा, मी कालच फोन केला होता त्याच्या घरी. आधी वाटलं काय येतोय ताप सारखा सारखा, आता व्यवस्थित औषध पाणी सुरू केलंय, मावशी सांगत होत्या. शीला: बिचारा, आता परीक्षा कशी देणार रे तो. यश म्हणतो: बिचारा कसला, लकी फेलो म्हण, लकी फेलो. अभ्यासाला आयतीच सुट्टी मिळाली त्याला, नाहीतर मी बघ अभ्यास एके अभ्यास. रीटा: हे यश, तू आणि अभ्यास, काही दूरचं तरी नातं आहे का रे तुमच्यात. यश: ए बघा रीटा, परत सुरू केलंस तू, आणि तू काय केलंस ते सांगू का सगळ्यांना, ते परवाचं सांगू सांगू सांगू. रीटा: ए गप्प बस बरं, आधी बाज झाला तुझं. रोहन: हे बघा, झालं यांचं तिसरं महायुद्ध सुरू, सारखे भांडतच असतात. आता आपण विक्रमच्या तापाबद्दल बोलत होतो ना, जायचंय ना त्याला भेटायला. रीटा: अरे पण हा बघ ना शंख कुठला. यश तिच्याकडे बघून वेडीवाकडी तोंड करत असतो. त्याच वेळेस सगळे रंगमंचावरून विंगेत जातात. प्रवेश दुसरा:
दुसऱ्या विंगेतून सगळे पुन्हा रंगमंचावर येत आहेत. रंगमंच म्हणजे स्टेज. आता विक्रमच्या घरात ते आलेले आहेत. विक्रम एका विचित्र कपडे घातलेल्या माणसाशी बोलतो आहे. या बोलण्यावरून असं कळतंय की तो त्रासलेला आहे. यमदूत बिछाण्यावर विक्रम झोपलेला असतो त्याच्याकडे बघत तो बोलतोय. चलो बालक, मी तुला न्यायला आलोय. तुझी एक्सपायरी डेट जवळ आलेली आहे. खिशातून चिठ्ठी काढत म्हणतो, हे बघ, यमराजांची आज्ञाच आहे तशी. तेव्हा सगळ्यांना अच्छा कर आणि चल माझ्याबरोबर. विक्रम, काय? कोणाची आज्ञा? व्हॉट डू यू मीन? हा सगळा काय प्रकार आहे? यमदूत विक्रमाला बिछाण्यावरून उठवण्याचा प्रयत्न करत असतो. त्याचं वेळेकडे लक्ष असतं. सगळी मुलं हा प्रकार थक्क होऊन बघतच राहतात. विक्रम, अहो माझं ऐकून तरी घ्या जरा. यमदूत, वेळ नाहीये रे बाबा माझ्याकडे तुझं ऐकून घ्यायला. अरे लवकर निघायला हवं. तुला वर पोहोचल्यावर मला दिल्लीला जायचंय. तिथली अपॉइंटमेंट आहे माझी. कमॉन कमॉन कमॉन, डोंट वेस्ट माय टाईम. आम्ही खूप बिझी असतो हा बाबा. आम्हाला सध्या ओव्हर टाईम करावा लागतोय. काय करणार, आलिया भोगासी झालं. यश, ए कोण रे तू? आणि फार ऐकून घेतलं तुझं, खूप झालं आता. शीला, नाहीतर काय? रीटा, आणि तू यमदूत काय? कोणाला वर न्यायच्या गोष्टी करतोस रे? सगळी मुलं त्या यमदूताला घेराव घालतात. विक्रम, अरे हे आहेत यमदूत महाशय, भेटा यांना. आणि माहिती आहे का, यमराजांच्या आज्ञेनुसार हे मला वर न्यायला आलेत. राकेश जरासा गोंधळलेला येतो, वर घेऊन जाणार आहेत म्हणजे काय? शीला, शी कहर झाला बाई अगदी. रोहन, ए यम्या, तू कोणाला न्यायला आलायस? याला? विक्रमकडे बोट दाखवत, आणि तेही आमच्या परवानगी शिवाय. हाऊ डेअर यू, हिंमतच कशी झाली तुझी? यश त्या यमदूताच्या खांद्यावर हात ठेवत म्हणतो, सुनो यमभाय, हा विक्रम कोण आहे माहितीये का तुला? आमचा जानी दोस्त आहे. आमच्या गँगचा लीडर आहे तो. लीडर? शीला, आमच्या क्रिकेट टीमचा कॅप्टन आहे. काय समजलास? राकेश, त्याला साधा मलेरिया झाला तर काय लगेच त्याला घेऊन जायला आलात तुम्ही? रीटा, दिस इज टू मच यार, अति होतंय हे. ही तर चक्क दादागिरी झाली. राकेश, अगं दादागिरी नाही, यमगिरी आहे ही, यमगिरी. एव्हाना यमदूत हताश झालेला असतो, मिशा पिरगाळत असतो. यमराजाच्या क्रोधाची त्याला पुरेपूर कल्पना असते. यश म्हणतो, ए ते काही नाही या यम भैया, तुम्ही आमच्या मित्राला घेऊन जाऊ शकत नाही. नाही म्हणजे नाहीच. सगळेजण विक्रमपाशी जातात आणि हे बघा यमराज महाशय. यमदूत, अरे अरे अरे, हे काय, कधी भैया कधी महाशय, एक काहीतरी ठरवा ना, माझा गोंधळ होतो रे मग. यावर मुलं सगळी जोरजोरात हसतात. राकेश, ते तर दिसतंच आहे, पण एक मात्र खरं की विक्रम कुठेही म्हणजे कुठेही जाणार नाही. समजलास? रोहन, असा कसा घेऊन नेऊ शकतोस तू विक्रमला? यमदूताला काहीच समजत नसतं. त्याची नजर सारखीच घड्याळाकडे असते. यमदूत एकदम घाबरून, हे भगवान, जीभ चावतो, स्वतःच्या गालावर थपडा मारून घेतो. हे यमराज, आता काय करू मी यांचं? चल रे बाळ विक्रम. विक्रमकडे घाईघाईने जात म्हणतो. रोहन, रोहन यमदूतासमोर एकदम असा ढालीसारखा उभा राहतो. आता काय करू मी याचं? राकेश म्हणतो, काय करू म्हणजे काय, लोणचं घाल हवं तर त्याचं. यश यमदूताकडे वळून म्हणतो, तर राकेश मघाशी काय म्हणत होता तुला, वत्सा? यमदूत इकडे तिकडे बघायला लागतो. आता हा वत्सा कोण असा त्याला प्रश्न पडतो. यमदूत म्हणतो, मी? यश म्हणतो, हो तूच. रोहन म्हणतो, तर आम्ही तुला काय सांगत होतो, हे 21वं शतक आहे महाशय, भारत देश आहे भारत. आणि आता शीला, आता भारतात मलेरिया हा काही जीवघेणा आजार राहिलेला नाहीये मिस्टर. रोहन, आमचा मित्र औषध घेतो आहेस की मलेरियावरचं, हो की नाही रे विक्रम? विक्रम म्हणतो, हे बघ या माझ्या गोळ्या, आणि आता माझा तापही उतरतोय म्हटलं. रीटा, आणि थोड्याच दिवसात हा पूर्ण बरा होणार आहे अगदी ठणठणीत, या मलेरियाची ऐशी की तैशी.
शीला, तुम्ही त्याला घेऊन जाऊच शकत नाही, या एवढ्याशा आजाराची एवढी मोठी शिक्षा? यश, ती पण भारतात? नो वे, शक्यच नाहीये हे. सगळे मिळून आरडाओरडा करतायत. यमदूत, एक पे गप्प बसा, तो कसा बरा होईल? त्याचे दिवस भरलेत आता. वा बाजूला, मला आता नेलंच पाहिजे त्याला, नाहीतर. राकेश, दिवस त्याचे नाही, तुझेच भरलेत, बघायचंय. सगळे मिळून यमदूताला बुकल बुकल बुकलतात. यमदूत, काय 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 ग, किती मारताय, मेलो रे बाबा, अरे हात आहेत की हातोडे. यश, अरे हा तर नुसता पिक्चरचा ट्रेलर होता, पिक्चर बघायचंय. यमदूत रडवेला होत, नको 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 नको. यश, नाही ना, मग विक्रमला न्यायचं नाहीये इथून, तरच तुला सोडतो, नाहीतर. यमदूत, ते शक्यच नाहीये, मला याला घेऊन जावंच लागेल, नाहीतर नोकरीवरून काढून टाकतील मला. नोकरीशिवाय मी घर कसा चालवू? आजकाल महागाई किती वाढलेली आहे, काय मुसीबत आहे ही. तो विक्रमचा हात पकडतो. शीला, अरे तुझ्या नोकरीला मार गोळी. रीटा म्हणते, आणि तसंच असेल तर आम्ही पण येणार तुझ्याबरोबर, हा एकटाच नाही काही. रोहन, तसा पण आम्हाला यमराजांना जाब विचारायचा आहे. राकेश, मलेरिया झाला म्हणजे काय? सरळ उचलूनच न्यायचं याला? ही दादागिरी मुळीच चालणार नाहीये. सगळेजण नाही चलेगी, नाही चलेगी, दादागिरी नाही चलेगी, असेच सारखे नारे लावतायत. शीला, न्यायचंय ना विक्रमला, मग आम्ही सगळे येतो, तसंही यमराजांना भेटणं होईल. यश, काय समजतात काय हे यमराज स्वतःला? विक्रमला उचला म्हणे, बघतोच तुम्हाला आम्ही, वी आर रेडी, चला रे. यमराज आता पूर्णपणे हैराण झालेले असतात, आता आपलं काही खरं नाही हे त्यांना पक्क कळून चुकलं. यमदूत, काय पनवती आहे, चला चला, अब आगे जो होगा मंजूर आहे, यमदूतही होगा. सगळी मुलं रंगमंचावरून निघून जातात. प्रवेश 3, मुलं आता यमराजाच्या दरबाराकडे चालली आहेत. आता यमराजांच्या दरबारात प्रवेश करतात, त्यांचा आरडाओरडा चालूच असतो. दरवान, ओ शुकशुक, यमदूत महाशय, एवढी सगळी मुलं घेऊन कुठे चाललास रे? माझ्या माहितीप्रमाणे एका मुलाचंच परमिट होतं ना तुझ्याकडे? यमदूत मान हलवतो, मग ही किती मुलं आणली आहेस? तुझं गणित तसं कच्चंच आहे म्हणा. दरवान हसतो. यमदूत, इथं जीव जायची पाडी आली आहे आणि ह्याला विनोद सुचताय. मी काय मूर्ख वाटलो काय रे तुला दरवाना? दिसत नाहीये? अरे हे बघ, माझा अवतार बघ, माझे गाल बघ किती लाल झाली आहेत. मुलं यमराजांना भेटायला अगदी अधीर झालेली असतात. रोहनने मात्र विक्रमचा हात अगदी घट्ट पकडलेला असतो. यमदूत, अरे ही मुलं ऐकतच नव्हती, याला नेलत तर आम्ही सगळेच येणार असा हट्ट करायला लागली. रीटा, हो मग बरोबरच आहे. दरवान, श, अरे जरा हळू बोला ना, आजपर्यंत त्यांच्याशी असं कोणी बोललं नव्हतं. हां, मुलं आपले आवाज करत असतात. राकेश, अरे चाल, होतोच बाजूला की देऊ एक. हात उचलणार तेवढ्यात यमराजांचा आवाज. यमराज, अरे कोण एवढा आरडाओरड करतोय? माहितीये ना माझी कार्टून नेटवर्क बघण्याची वेळ आहे ही, मला डिस्टर्ब नका करू, नाहीतर मी. दरवान, ते महाराज सॉरी हां, पण इथे भारतातली बरीच मुलं आणि मुली आली आहेत, विक्रम घेऊन आलाय त्यांना. यमराज आतूनच, विक्रमला आणलाय की नाही? यमदूत, आणलाय महाराज, हा काय, पण त्याच्याबरोबर त्याचे मित्रही आलेत महाराज, ऐकतच नव्हते. विक्रमला नेलं तर आम्ही पण येणार असं हट्टच धरून बसले, नाही म्हणालो तर मारून मारून माझा बैंगन भरता करून टाकलाय. बघा बघा माझे गाल बघा, मला माफ करा हो. मुलांची उत्सुकता खूपच वाढलेली असते. यमराज हाय हाय, यमराज हाय हाय, असे नारे सुरू होतात. यमराज, अरे केवढा आवाज करतायत, पाठवा त्यांना, बघूनच घेतो एकेकाला. यमराज हाय हाय काय. प्रवेश 4, शीला, अय्या आपल्याला खरेखुरे यमराज भेटणार आहे, सो एक्साइटिंग. मुलं, चला रे. हे, दरवानाला ढकलून सगळे यमराजाच्या महालात प्रवेश करतायत. रोहन, अरे साक्षात यमराज, अलभ्यलाभ अलभ्यलाभ. राकेश यमराजांच्या खांद्यावर हात ठेवतो, यमराज त्याच्याकडे बघतच राहतात. हाय यमराज, हाव आर यू?
सगळं ठीक ठाक आहे ना? यमराज, ए संभाल के बात कर, मी कोण आहे माहिती आहे ना? मी यमराज आहे, यमराज. ताट उभा राहतो आणि आधी हात काढ. शीला, सो वॉट, मी शीला आहे, शीला फ्रॉम मुंबई, समजलं काय? मुलं कुजबूज करत उभी असतात. यमराज, झोप, तुमच्यापैकी विक्रम कोण आहे? त्याने लवकर पुढे या, त्याच्या मृत्यूची वेळ ऑलरेडी होऊन गेलीये, तेव्हा आणखी उशीर करून चालणार नाहीये. आमची टार्गेट्स असतात, आम्हाला विक्रमच हवा आहे, विक्रम. विक्रमला सगळे घट्ट पकडून ठेवतात. रीटा, अरे वा, म्हणे विक्रमच हवाय विक्रम, मला पण एक मर्सिडीज गाडी हवी आहे, म्हणून काय मिळेल की काय? रोहन, यू डोंट ऑलवेज गेट व्हॉट यू वॉन्ट यमराज. यश, विक्रम हवा असेल तरी तो तुम्हाला मिळणार नाहीये, तो आमचा दोस्त आहे, आम्ही त्याला जाऊ देणार नाही. राकेश, आणि हवाच असेल तो तर आम्हाला पण स्वीकारावा लागेल बच्चमजी. शीला, आणि काय हो, कशाला हवाय विक्रम तुम्हाला? त्याला काय ते आपलं काय मलेरिया झालाय म्हणून? रीटा शीलाला बाजूला सारत म्हणते, आणि ओ मिस्टर, मलेरिया काही आता जीवघेणा राहिलेला नाही आहे, एवढं पण माहीत नाही तुम्हाला? मग तुम्ही कसले यमराज? यश, नाही तर काय? यमराज, अरे बाबा रे, काय कटकट आहे ही, अरे कोणत्या देशातून उचलून आणलीस ही मुलं? मी तर फक्त एकाच मुलाला आणायला सांगितलं होतं आणि तू तर पुरी पलटणच घेऊन आलायस. यमदूत, मी याला आणायला गेलो तर माझ्या अंगावर तुटूनच पडली, खूप मारलं हो मारलं, हे बघा माझे गाल बघा, आम्ही पण येणार आहोत म्हणाली. यमराज विक्रमला स्वतःकडे खेचायला लागतो हे बघून मुलं त्याला आपल्याकडे खेचू लागतात. यमराज, अरे गाढवा, कुठल्या देशातली मुलं आहेत सांग आधी, आपल्या मित्रासाठी एवढा मोठा त्याग करायला तयार आहेत, सांगतोस की आता तुलाच? यमराज यमदूताला पकडणार इतक्यात कावरा बावरा होत यमदूत म्हणतो, यमदूत, सांगतो महाराज, ही भारतामधली मुलं आहेत, भारतामधली. आता या देशातली जनता अन्यायाविरुद्ध एकत्र येऊन लढते आहे हे आपणास ठाऊक आहे. आत्तापर्यंत फक्त मोठी माणसंच अन्यायाविरुद्ध लढायची, पण आता मुलं पण तेच करतायत, माझा नाईलाज होता महाराज. यमराज मटकन खालीच बसतो, अरे बापरे, तिथली का आहेत ही मुलं? रोहन, मॅग, काय वाटलं काय तुम्हाला? हा यश, तुमची हिम्मत कशी झाली या फालतू आजाराची कारणं सांगून ह्याला इथे आणण्याची? रीटा, ते काय नाही आहे, जियेंगे तो साथ में और मरेंगे भी साथ में, क्या समझे? आरडाओरड गडबड सगळं चालू आहे. यमराज खिशातून एक डायरी काढतो, काहीतरी वाचतो. काय मुलं आहेत, या यमराजाला नतमस्तक केलं तुम्ही, आम्ही आजपर्यंत जीवाला जीव देणारे असे छोटे दोस्त कधीच बघितले नव्हते. मुडू मुडू रडायलाच लागतो, मुलांना फारच गंमत वाटते. रीटा, अय्या यमराज, तुम्ही रडताय, आय कांट बिलीव्ह दिस. यमराज, चुकलंच आमचं जरा, तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे, जा घेऊन जा तुमच्या मित्राला, तो या आजारातून नक्की बरा होईल. मुलांचा एकच गोंगाट सुरू, यमराज हैराण होतात. यमराज, ए केवढा आवाज करताय, कांठळ्या बसण्याची वेळ आलेली आहे, आवाज की दुनिया के बेताज बादशहा, निघा आता लवकर नाहीतर. विक्रम, थँक्यू यमराज, थँक्यू व्हेरी मच, यू आर नॉट सो बॅड आफ्टर ऑल. राकेश, ए चला रे, तुला न्यायला आले होते काय? विक्रम, जाऊ दे रे, ज्याचा शेवट गोड ते सारच गोड. मुलं यमराज की जय हो असा नारा देत निघून जातात. यमराज आवासून बघतच राहतो, यमदूत घटाघटा पाणी पितो, तोही निघून जाणार तेवढ्यात त्याला यमराज पकडतो. यमराज, तू कुठे निघून चाललायस, बघतोच तुला, असं म्हणून त्याला बदडून काढतो. यमदूत अगं आई ग वाचवा वाचवा असं ओरडतो, तेव्हाच नाटक संपल्याचा पडदा पडतो. काय मंडळी, कसं काय वाटलं नाटक? बरं मग या पुन्हा आमची दुसरी नाटकं, गोष्टी आणि कविता ऐकायला. अहो आपलं नेहमीचंच थिएटर हो, www.booksthatspeak.com. भेटूया मग.